कुख्यात डॉन अरुण गवळी पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला पॅरोल मंजूर केला आहे. तब्बल 28 दिवसांसाठी त्याला ही संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. अरुण गवळीने आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि कौटुंबिक कोर्टात पॅरोलचा अर्ज केला होता, जो कोर्टाने मान्य केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अरुण गवळी 28 दिवसांसाठी आपल्या दगडी चाळीत परतणार आहेत. दरम्यान पॅरोल म्हणजे काय याची उत्सुकता अनेकांना आहे. अरुण गवळी हा हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जेलमधून संचित रजेवर सोडण्यात आलेलं आहे. यापूर्वी अभिनेते संजय दत्त ही जेलमध्ये शिक्षा भोगत असताना अनेकदा पॅरोलवर बाहेर आला होता, त्यामुळे अनेकदा पॅरोलचा विषय चर्चेत येतो. सुरुवातीला पाहूया पॅरोल रजा म्हणजे काय. कारागृहातील शिक्षा झालेल्या कैद्यांना संचित रजा म्हणजे फलरे आणि पॅरोल अशा दोन प्रकारच्या रजेवर बाहेर सोडले जाते. यातील फलरे हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर कैद्यांना ही रजा दिली जाते. तर कैद्यांच्या जवळचा नातेवाईक आजारी असेल किंवा मृत झाल्यावर पॅरोल रजा मंजूर होते. यासाठी कैदी कारागृह अधीक्षकांकडे अर्ज करतो. तो अर्ज पोलीस, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात येतो. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर कारागृह विभागीय आयुक्त कैद्याला किमान 30 दिवसांची पॅरोल रजा देतात, जी जास्तीत जास्त 90 दिवस देता येते. यामध्ये वाढ करायची असेल तर ही प्रक्रिया पुन्हा पार पडावी लागते. पॅरोलची सुट्टी कोणाला मिळते? कैद्याला सहजासहजी पॅरोलची सुट्टी मिळत नाही. मात्र जवळचा नातेवाईक म्हणजे आई, वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी गंभीर आजारी असल्याचं कारण असल्यास कैद्याला पॅरोल रजेवर जाण्याचा अधिकार आहे. संचित आणि पॅरोल अशा दोन रजा त्याला मिळतात. पॅरोल रजा मंजूर करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाते. पोलीस सर्वसाधारण सर्वच प्रकरणात परवानगी नाकारतात. त्यानंतर हे प्रकरण विभागीय आयुक्त आणि तिथून मंत्रालयात जातं. तिथेही पॅरोल मंजूर झाला नाही तर अशा वेळी कैदी थेट उच्च न्यायालयाकडे आणि मानवी हक्क आयोगाकडे जाऊन दाद मागू शकतो. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.